नमो नमः चात्रेभ्यः। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सिरीज चॅनलमध्ये युष्माकं सर्वेषां स्वागतम। पुन्हा एकवारं पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन विभागावर आपला अभ्यास घेणार आहोत। एक नवीन पाठ म्हणण्यापेक्षा एक उतारा आपण बघणार आहोत, आणि या उताऱ्याचा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कृतीपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असतं। इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही इयत्तांसाठी जो आपल्या कृतीपत्रिकेतला शेवटचा घटक किंवा शेवटचा विभाग जो असतो त्याला अपठितम असं नाव दिलेलं आहे, आणि हे अपठितममध्ये आपल्याला अपठित म्हणजेच पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा दिलेला असतो, आणि या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील आपल्याला काही कृती सोडवायच्या असतात। आणि या अपठितममध्येच आपल्याला इथे या उताऱ्यावरून ज्या कृती दिलेल्या असतात त्या आपल्याला इथे उतारा काळजीपूर्वक वाचून सोडवायच्या असतात। आता इथे लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, आपल्याला पाठ्यपुस्तकातला तर अभ्यास हा नाही आहे, म्हणजे नक्कीच आपल्याला सराव करण्यासाठी काही पाठ्यपुस्तकाबाहेरील संस्कृत उताऱ्यांचं वाचन करणं आणि त्यावर आधारित आपल्याला काही कृती सोडवणं अपेक्षित आहे। आणि तो सराव जर असेल तर आपल्याला नक्कीच अशा या उताऱ्यांचा तुम्हाला वाचनाचा सराव होईल, आणि काळजीपूर्वक जर नीट उतारा वाचला तर त्यावरील कृती तुम्हाला सोडवता येणार आहे। या अपठितम विभागामध्ये 60 ते 80 शब्दांचा एक गद्यांश दिलेला असतो, आणि त्यावर एकूण आपल्याला पुढे 6 कृती दिलेल्या असतात। त्यापैकी कोणत्याही तुम्हाला 4 सोडवायचे असतात, त्याला पर्याय आहे, आणि 4 सोडवणं तुम्हाला हे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना। प्रत्येक कृतीसाठी 1 गुण असे एकूण 4 गुण तुम्हाला यामध्ये असतात। आता पाठ्यपुस्तकातला आपण सगळा अभ्यास करतो, त्यातून आपल्याला पहिले 5 घटकांवर छान आपल्याला ते कव्हर पण होतात आपले गुण, पण या 6व्या विभागावर आधारित सराव जर नसेल किंवा आपण अपठित उताऱ्यांचं जर वाचन नसेल केलं तर नक्कीच कुठेतरी आपले हे गुण वजा होऊ शकतात। म्हणजे काळजीपूर्वक तुम्हाला या अपठित विभागाचा अभ्यास हा करावा लागतो, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। म्हणून मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काही उतारे आपण बघूया, आणि त्या उताऱ्यांवरच्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करूया। अपठित गद्यांशासोबत आपल्याला त्यातलीच दुसरी कृती पद्यांश हे सुद्धा असते, पण आज आपण गद्यांशच बघणार आहोत आणि त्यावर दिलेल्या कृती पाहणार आहोत। आता तुम्हाला असं काय करायचं आहे, परिच्छेद नीट वाचला पाहिजे सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला सहजपणे प्रत्येक कृती सोडवता येणार आहे। बघा आता परिच्छेद वाचूया आधी, पण यापूर्वी जर माझ्या या संस्कृत सिरीज चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण व्याकरण घटक प्रत्येक इयत्तेचे बघतो आहे, आतापर्यंत भरपूर छान आपण वेगवेगळे व्याकरण घटक शिकलेलो आहे, आणि या व्याकरण घटकांमधून तुम्हाला तुमच्या थोड्या काही शंका असतील त्या पण दूर झालेल्या असतील, किंवा अजून तुमच्या काही तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर त्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि नक्की लाईक करा जर व्हिडिओ आवडत असतील तर, आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना। आणि अगदी सहजपणे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा व्हिडिओ पाहतानाच ते सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढचे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला सुरुवात करूया। 6वा विभाग असल्यामुळे इथे आपल्याला कृती दिलेली आहे, प्रश्न 6 म्हणजे कृती षट अ, त्यातला अ हा विभाग आपल्याला पहिले बघायचा आहे। अ हा उपप्रश्न, गद्यांशं पठित्वा कृतीही कुरुत, गद्यांश वाचून कृती सोडवा, केवलम चत्वारी, केवळ किंवा फक्त 4, बुद्धिर्यस्य बलम तस्य, मानवाहा ही बुद्धिमंतः प्राणिनः, कस्यचित अपि कार्यस्य संपादने बुद्धिरेव बुद्धिः एव प्रधानभूतं साधनं विद्यते मानवानां, बलहीनोऽपि मानवाः निजया अलौकिकबुद्धया मत्तानां मत्तानम् अपि गजान् अतिबलशालिनः अपि सिंहान् च स्ववशं नयति। आधुनिकयुगे यानि नूतनानि आविष्काराणि सन्ति तानि सर्वाणि मनुष्यबुद्धेव निष्पादितानि सन्ति।
अद्य मानवः स्वबुद्धिबलेन एव चंद्रलोकं जिगमिष्यति। अतः एतत् निर्विवादं सत्यं मानवस्य चक्षुः बुद्धिः एव। बघा उतारा नीट काळजीपूर्वक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ते संधी विग्रह करून शक्यतो वाचला पाहिजे, म्हणजे तिथेच तुम्हाला त्या प्रत्येक शब्दाचा एक वेगळी फोड तुम्ही काय केली हे लक्षात येईल। आणि जर तिथे संधिविग्रह नाही कळला, कारण आपण हा उतारा यापूर्वी वाचलेला नसतो, सरावासाठी एखादा तर तुम्ही सराव करताना आला असतो उतारा, तर ते उत्तम छानच। पण जर एखादा न वाचलेला उतारा आला असेल किंवा सरावच तुम्ही केला नसेल या प्रश्नाचा, तर तुम्हाला उतारा तो काळजीपूर्वक वाचणं, आणि एखादा नाही तुम्हाला शब्दाचा अर्थ कळला किंवा संधीची फोड नाही करता आली, विग्रह नाही करता आला तरी हरकत नाही, एकदा नाही दोन वेळा वाचा, तीन वेळा वाचा, म्हणजे तुम्हाला तो खूप छान समजणार आहे। त्यातलं काही काही एक प्रकारे तुमच्या तीन वेळा उतारा वाचल्यानंतर काही वाक्यांचा अर्थ तुम्हाला तिथे लागणार आहे आणि कृती सोडवताना तो तुमच्या लक्षात येणार आहे। पण उतारा काळजीपूर्वक वाचणं हे अपेक्षित आहे, बरं का विद्यार्थ्यांनो। आता आपण उतारा वाचलेला आहे, आता उतारावरच्या कृती सोडूया। बघा आता विद्यार्थ्यांनो आपण आता कृतींकडे जाऊया। गद्यांश वाचून झालेला आहे, या गद्यांशावरची कृती बघा। आता पूर्ण वाक्येनं उत्तरतं मानवस्य चक्षुः किम्, मानवाचा डोळा किम म्हणजे कोणता काय। शेवटचं वाक्य आपल्याला आहे मानवस्य चक्षुः बुद्धिः रेव। आता इथे संधिविग्रह करायला लागेल, आपण उत्तर लिहितोय बुद्धिः एव, हे तुम्हाला तिथे उत्तर लिहायला लागणार आहे, अपेक्षित आहे। प्रातिपदिकं लिखत, द्वितीय कृती। प्रातिपदिक या शब्दाचा अर्थ समजून घ्या, प्रातिपदिक म्हणजे काय, तर धातूचे मूळ रूप। धातूचं मूळ रूप तिथं लिहिताना तुम्हाला प्रातिपदिक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागणार आहे। बघा काय दिले, गजान। पहिलं जे प्रातिपदिक तुम्हाला कशाचं लिहायचं सांगितले, गजान। गजान या इथे आपल्याला प्रातिपदिक रूप काय लिहिता येणार आहे, तर गज। जसं देवशब्दाचं रूप, कुठलीही विभक्ती आपण विभक्तीचं जे सांगितलं तर विभक्तीचं मूळ रूप लिहायचं, जसं देवेन, देवेशु, देवायो असं असेल तर आपण काय म्हणू, हे देवाची रूप आहेत, अकारांत पुल्लिंगी शब्दाची रूप आहेत। पण इथं आपल्याला अकारांत, आकारांत, इकारांत असं काही लिहायचं नाही, फक्त त्याचं मूळ, जसं देवेन असेल तर देव, तसं इथे गजान असेल तर काय लिहिणार, गज। तस्य सर्वनामाचं पण असेल तरी आपल्याला सर्वनाम लिहायचं आहे, मूळ जे सर्वनाम आहे ते। तस्य तद, सर्वनाम हे तद आहे म्हणून तद लिहायचं, तिथे तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे। तृतीया कृती, वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम असत्यम इति लिखत। वाक्य सत्य आहे का असत्य आहे हे लिहा, आणि सुरुवातीला वाक्य लिहून पुन्हा लिहा, म्हणजे तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। आधुनिक युगे सर्वत्र ज्ञानस्य आविष्कार आणि दृश्यंते, योग्यम असते, सत्य आहे हे वाक्य, सत्यम वाक्य लिहा, त्याच्याखाली सत्यम म हलंत आत्ता प्रश्नात जसा कृतीमध्ये लिहिलेला आहे तसंच तुम्हाला तिथे लिहायचं आहे, आणि संस्कृतमधला उभादंड अपेक्षित आहे। माध्यम भाषेया सरलार्थम लिखत, मानवा हा बुद्धिमंता हा प्राणीना, मानव बुद्धिमान प्राणी आहे। माहिती आहे आपल्याला माध्यम भाषेया सरलार्थ आपण गद्य पद्यमध्ये सोडवतो, मराठी भाषे सरलार्थ लिहा, किंवा तुमची इंग्रजी भाषा असेल तर इंग्रजी भाषेत त्याचं सरलार्थ लिहा, ट्रान्सलेशन करा। लटलकारस्य क्रियापदं चिनुत, लटलकाराचे क्रियापद शोधा, लिहा। वाक्तारा पुन्हा वाचा, लटलकार शोधायचा आहे तुम्हाला, क्रियापद शोधायचं आहे, त्यात दोन चार किमान क्रियापद असतील, त्यातलं तुम्हाला एक लिहिणं अपेक्षित आहे। विद्यते आहे, संती आहे, नयती आहे, मग तुम्हाला जिगमिषती आहे। मग आता इथे तुम्हाला लिहिताना अगदी सोपं नयती तुम्ही लिहिलं, संती लिहिलं तरी चालणार आहे, जिगमिषती तरी हे इच्छार्थक आहे, इच्छा करतात असा त्याचा अर्थ होतो। पण त्याच्यावर तुम्हाला लटलकाराची सोपी सोपी, विद्यते असेल, नयती असेल, संती असेल, हे तुम्ही लिहू शकता। मानव हा स्वबुद्धी बलेन एव चंद्रलोकं जिगमिष्यति, कारक परिचय कृतो। कारक अर्थाचा उपयोग तुम्हाला हे करताना कारक अर्थाचा विचार करायचा आहे। कारक अर्थाचा एक तक्ता किंवा एक कोष्टक आपला आठवीच्या पाठ्यपुस्तकात झालेला आहे, कारक विभक्ती आणि उदाहरण अशा पद्धतीचं, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण आणि त्याच्या क्रमाने विभक्ती, कर्त्याला प्रथमा,
कर्मालाद्वितीय अशा अपेक्षित विभक्ती आणि त्याची प्रत्येकी उदाहरणं आपण 8वीच्या पाठ्यपुस्तकात शिकलेलो आहे. हां, अजूनही तुमच्या लक्षात येत नसेल तर त्या पाठ्यपुस्तकातून सराव करा, तो तक्ता पाठ करा, म्हणजे तुम्हाला तिथे लक्षात येणार आहे. आता इथे नेमकं काय दिलेलं असतं वाक्य बघा. वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यातल्या एका शब्दाखाली कुठेतरी आपल्याला अधोरेखित केलेलं असतं. मानव हा खाली अधोरेखित आहे. या ठिकाणी मानव हे अधोरेखित केलेले आहे, म्हणजे अर्थातच कारक कुठला ओळखायचा आहे, सोपा आहे, करता आहे. सुरुवातीलाच मानव स्वतःच्या बुद्धीने चंद्रावर जाण्याची इच्छा करतो, म्हणजेच इथे मानव हा करता आहे. म्हणून कारक कुठलं झालं, त्याला कुठलीही विभक्ती किंवा प्रत्यय लागलेला नाही आहे, म्हणजेच करता कारक प्रथमा विभक्ती आहे. अर्थातच हां, कोष्टकात दिल्याप्रमाणे 8वीच्या पाठ्यपुस्तकातील त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला हे इथे लक्षात येणार आहे. मानव हा कर्ता कारकम तुम्हाला तिथे डॅश करून लिहिता येणार आहे. आणि अशा पद्धतीने 6 कृतींनी सोडवल्या, 6 पैकी 4 सोडवल्या तर तुम्हाला तिथे 4 गुण मिळणं अपेक्षित आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण हा उतारा आणि त्या उतारावरील अपठित उतारावरील काही कृतींचा सराव केला, म्हणजे तुम्हाला इथे नेमकं अपठितमध्ये 4 गुण कसे मिळतील. तर या गद्यांशाचा घरी तुम्ही सराव करा, किंवा यासारखे उतारांचा पण तुम्ही आता घरी सराव केला तर तुमच्या लक्षात येणार आहे. आता ह्याच्या 6 कृती आपण सोडून घेतल्या. या 6 कृती जे प्रश्नांचं किंवा त्या कृतींचं जे स्वरूप आहे ते असंच कुठल्याही उतारात राहणारे एक वाक्य न उत्तरतं, प्रातिपदिकम लिखतं, वाक्यम सत्यम वा सत्यम लिखतं, माध्यम भाषा सरलार्थम कारक परिचय, अशा पद्धतीचं स्वरूप प्रश्नांचं किंवा कृतींचं असेल. त्यामुळे तुम्हाला तिथे कुठलेही 4 कृती सोडवता येणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं. तर आज आपण इथे थांबूया. अत्र विरमामः वयं सर्वे, अधुना पुनर्मिलामः अग्रिमे विभागे. नमो नमः.